aromatic compounds yamadde aaj akravita aromatic compound ha beta kabasara ko the many compound are obtaining from natural sources like resins balsams and oils of the wintergreen purchased of the process of pleasant fragrance pleasant fragrance means smell the word aroma means pleasant fragrance or smell aroma means pleasant fragrance or smell yala kya manaycha hai smell jar apan the benzene is a one such important aromatic compound yachamadhe benzene ka hai aromatic compound hai tar benzene aromatic compound kasa olakhla janar yachamadhe the most of the benzene is the most of the important of the aromatic compound the cyclic compound jar it that resembles benzenes are called as a aromatic ha aromatic ka shabd ne tar hokel rule ne te takilele obe kelele tacha madhe tar apan kay bagnar ahot as aromatic compound ya aromatic compound ha benzene ka aromatic hai tar tacha madhe ka hai benzene चार कंडीशन ओबे करावे लागतात हुकेल रूलचा त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज दे आर साइक्लिक बेंझीन काय साइक्लिक आहे सेकंड दे आर प्लेनर बेंझीन काय प्लेनर sp2 हायब्रिडाइज एटम त्याच्यामध्ये काय कार्बन sp2 हायब्रिडाइज म्हणजे तो काय प्लेनर आहे आणि थर्ड वन इज दी कंजुगेटेड मींस पाय बॉन्ड है बघायचे सिंगल बॉन्ड पाय बॉन्ड सिंगल बॉन्ड पाय बॉन्ड सिंगल बॉन्ड पाय बॉन्ड जे कॉन्जुगेशन है पाय सिग्मा पाय और एक प्यूरॉन जर दाखला तरी लगा पाय सिग्मा लोन पेयर अपन दाखू शको पाय सिग्मा लोन पेयर कॉन्जुगेशन है फोर्थ वन इज 4n प्लस 2π इलेक्ट्रॉन जे काय होगेनी ओबे केलेले आहे 4n प्लस 2π इलेक्ट्रॉन ह्या बेंझीन मध्ये काय आहे किती पाय इलेक्ट्रॉन आहे इथे 3π बॉन्ड आहे बरोबर 1 2 3 बरोबर का हे 3π बॉन्ड म्हणजे किती 6 इलेक्ट्रॉन हे जे काय दाखवलेले आहे इलेक्ट्रॉन आहे पाय बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन आहे म्हणजे तीन बॉन्ड झाल्यानंतर ते काय आहे 6 इलेक्ट्रॉन होतात जर आपण हुकेल रूल ने अप्लाई केलं 4n प्लस 2π इलेक्ट्रॉन जर ओबे केलं तर काय होईल इथे 4n म्हणजे रिंग 1 n इज इक्वल टू 1 आणि 4n आपल्याला 4n इथे जर 1 ऍड केला आणि प्लस 2 म्हणजे काय येतात किती इलेक्ट्रॉन येतात 6 इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन येतात 6 इलेक्ट्रॉन आणि हे 6 इलेक्ट्रॉन मॅच होतात म्हणजे काय आहे बेंझीन काय आहे बेंझीन काय आहे ॲरोमॅटिक कंपाउंड बरोबर म्हणजे बेंझीन काय आहे ॲरोमॅटिक हे आपल्याला ओबे करायचे आहे तर बेंझीन इज अ पॅरेंट कंपाउंड मोस्ट ऑफ द ऑर्गेनिक कंपाउंड बेंझीन इज अ पॅरेंट कंपाउंड जे काही ॲरोमॅटिक कंपाउंड आहे त्याच्यामध्ये बेंझीन हा पॅरेंट कंपाउंड म्हणून वापरला जातो तर याच्यामध्ये बेंझीन इज ऑल्सो कॉल्ड एज ए फिनिल किंवा फिन त्यानंतर फिन बेंझीन इज ऑल ओरिजिनली कॉल्ड एज अ फिन अँड दे आर ऑल्सो कॉल्ड एज अ फिनिल ग्रुप काय म्हणायचं त्याला फिनिल ग्रुप अँड दे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आर ऑल्सो नोन एज ए ऑरिंज They are represented by AR. हा जो काय AR लिहिणार आहे म्हणजे बेंझीन हा काय बेंझीन काय ॲरोमॅटिक आहे हे जे काही बेंझीन आपण काय मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाउंड इज अ ॲरोमॅटिक कंपाउंड हा मोस्ट ऑफ द बेंझीन म्हणून पॅरेंट कंपाउंड म्हणून वापरला जातो तो काय AR असा ऍडजस्ट केला जातो एक असा मग ती
एग्जांपल्स ऑफ द एरोमेटिक कंपाउंड जर आपण यूज केले. बेंझीनचा बॉइलिंग पॉइंट आहे 353 केल्विन एंड बेंझीन आर ऑल्सो प्रेझेंट इन अ पेट्रोलियम. दे आर कलरलेस लिक्विड एंड कलरलेस लिक्विड एंड ए कॅरेक्टरिस्टिक ओडर. ओडर मीन्स स्मेल. त्याचा काय एक विशिष्ट स्मेल आहे बरोबर. आणि एरोमेटिक कंपाउंड ची डेफिनेशन काय आहे. ए साइक्लिक कंपाउंड विच कंटेन एट लीस्ट वन एरोमेटिक रिंग. ऑर्गेनिक कंपाउंड कंटेन. ऑर्गेनिक कंपाउंड जो आहे आपला ऑर्गेनिकच कंपाउंड आहे सगळे, पण त्यामध्ये ऑर्गेनिक कंपाउंड मध्ये एट लीस्ट वन रिंग इज अ एरोमेटिक. दॅट्स रिसेम्बलन्स. बेंझीन आर कॉल्ड एज ए एरोमेटिक कंपाउंड. समजतंय. हे एरोमेटिक कंपाउंड हे बघितलं आपल्याला हे प्रूव्ह करायचं याच्यावरती. आणखी एक्झाम्पल बघायचे फक्त आपण बेंझीन एज अ पॅरेंट कंपाउंड म्हणून एरोमॅटिक रिंग मध्ये वापरणार, प्रत्येक कंपाउंड मध्ये वापरणार आहोत. हा जो बेंझीन आहे तो पॅरेंट कंपाउंड आहे सम ऑफ दी एरोमॅटिक कंपाउंड मध्ये. आणि हा जो बेंझीन त्याचा बॉइलिंग पॉइंट किती 353 केल्विन. बेंझीन इज अ कलरलेस लिक्विड. इट्स हॅविंग ए कॅरेक्टरिस्टिक्स ओडर. दे आर प्रेझेंट इन अ पेट्रोलियम अँड दे सच ऑल्सो कॉल्ड एज अ फिनी. अँड दे ओरिजिनल इज अ CCCH5 जर ग्रुप आपण वापरला दॅट CCCH5 इज ऑल्सो कॉल्ड एज अ फिनील ग्रुप. आणि एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आर नोन एज अ अरिंग अँड दे आर रिप्रेझेंटेड बाय AR. हे CCCH5 कसं आले. सम ऑफ द ऑर्गेनिक एरोमॅटिक कंपाउंड आपण जर यूज केले. सम ऑफ द ऑर्गेनिक कंपाउंड कोणते कोणते एक्झाम्पल इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स.
benzene ring in their structure. Benzene means this compound contain one or more benzene ring in their structure. त्या compound मध्ये काय पाहिजे एक किंवा एकापेक्षा जास्त benzene ring पाहिजे तर काय म्हणजे benzoyl. For example benzene असेल, benzoic acid असेल, हे काय नॅप्थेलिन असेल और एंथ्रेसीन. बरोबर हे म्हणजे काय हे एग्जांपल आहे हे बेंझीन बेंझोइक एसिड एसेट्रा हे कशाचे बेंझोइडचे एग्जांपल आहे. आणि सेकंड वन इज द नॉट बेंझोइड. नॉन बेंझोइड कशाला म्हणता येईल मग दीज कंपाउंड. दीज कंपाउंड डू नॉट हॅव एनी बेंझीन रिंग दे आर कॉल्ड एज ए नॉन बेंझोइड. त्या कंपाउंड मध्ये काय एकही बेंझीन रिंग नाही त्याला काय म्हणायचे नॉन बेंझोइड. फॉर एक्झाम्पल प्युरॉन. बरोबर थायोफिन हे काय पायरॉन हे काय नॉन बेंझोइडचे एक्झाम्पल. समजले दोन टाईप्स बेंझोइड आणि नॉन बेंझोइड. नेक्स्ट आपल्याला पाहिजे ऍरोमॅटिक कॅरेक्टर. आपण हे जे काही ऍरोमॅटिक कंपाऊंड बघणार आहे तर ऍरोमॅटिक कॅरेक्टर कसे उभे केले जातात कशातून केले जातात तर बाय होकेल रूल अप्लाय करून दीज कंपाउंड होकेल रूल प्रिडिक्टिव्ह प्रोडक्ट वेदर कंपाउंड इज ऍरोमॅटिक ऑर नॉट. म्हणजे एखादं कंपाउंड दिलं असेल ते आपण कशावरून ठरवणार की तो ऍरोमॅटिक आहे की नाही. बरोबर ऍरोमॅटिक कॅरेक्टर बाय होकेल रूल अप्लाय करून. हा होकेल रूल अप्लाय करून आपल्याला करायचं दीज कंपाउंड किंवा बेंझीन असेल अँथ्रेसिन नॅप्थेलिन प्युरॉन पायरॉन थायोफिन हे कंपाउंड ऍरोमॅटिक आहे की अँटी ऍरोमॅटिक आहे ते आपल्याला सिद्ध करायचंय. तर कशावरून करणार आपण बाय अप्लाय होकेल रूल. होकेल रूल काय करतात इट प्रिडिक्ट द प्रोडक्ट हेल्प टू प्रिडिक्ट द वेदर कंपाउंड इज ऍरोमॅटिक ऑर नॉट. इट सेड दॅट आपण मग अशी बघितलं काय पाहिजे त्याच्यामध्ये फर्स्ट सायक्लिक. होकेल रूल सेड दॅट इट इज अ सायक्लिक प्लेनर थर्ड कंटेनिंग फोर एन प्लस टू पाच इलेक्ट्रॉन. ह्या फोर कंडिशन काय केल्या पाहिजे का होकेल रूलनी अप्लाय केल्या पाहिजे त्यावेळेस वेदर दीज कंपाउंड आर ऍरोमॅटिक ऑर नॉट ते आपल्याला याच्यावर सिद्ध करायचे. आपण एक एक्झाम्पल घेऊ. हे सिक्स आणि हे फोर मॅच होतात का नाही. म्हणजे हा कोणता
प्लेनर है. प्लेनर मीन्स sp2 कार्बन ऐटम्स है. त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन, हे कॉन्जुगेशन इथे पण जाऊ शकतात, इथे पण काय आहे कॉन्जुगेशन. बाय अप्लाइंग हुक एंड रूल गॅप दोन मॅच होते, म्हणजे आता आहे एंटी एरोमॅटिक. समजलंय? नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण, त्याच्यामध्ये फ्युरॉन. फ्युरॉन आता मला सांगा याच्यामध्ये किती पाय बॉन्ड आहे? 2 पाय बॉन्ड बरोबर. म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 4 इलेक्ट्रॉन. आणि हा जे काय ऑक्सिजनचा लोन पेअर आहे, ही जी काही खालची लोन पेअर ती आउट ऑफ प्लेन, ती याच्यामध्ये धरायची नाही. आणि जी काही ही लोन पेअर आहे, एक लोन पेअर म्हणजे किती? 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे इथे किती इलेक्ट्रॉन होतात? 6 इलेक्ट्रॉन. आणि बाय अप्लाइंग हुके लोन 4n+2 pi इलेक्ट्रॉन. तर 4 n किती? 1. n इज इक्वल टू 1 + 2. 4 + 2 इज इक्वल टू 6 इलेक्ट्रॉन. हे 6 इलेक्ट्रॉन हा काय? फ्युरॉन काय? ॲरोमॅटिक. समजले? ॲरोमॅटिक पद्धतीने आपण काय करू शकतो? अँथ्रेसिन, नॅफ्थलीन याचे पण आपण काय करू शकतो की आपण वेदर दिस कंपाउंड आर ॲरोमॅटिक ऑर नॉट.